आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पेट्रोल डिझेल गॅसचे वाढलेले दर कमी करा, शिवसेनेची इचलकरंजीत मोर्चाना मागणी. केंद्रातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय या पक्षाच्या सरकारनं पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. इचलकरंजी विभागातील शिवसेना आज आक्रमक झाली आणि त्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाच्या माध्यमातून पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी केली. शिवसेनेनं जनतेचे प्रश्न हातात घेऊन आज इचलकरंजीत मोठा मोर्चा काढला. मोर्चाचं नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, महादेवराव गौड, आनंद शेट्टी, विजय पाटील, महेश बोहरा, मलकारी लवटे व अन्य प्रमुखांनी केलं होतं. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. की नागरिकांना सामान्य माणसांचं कंबळ मोडलंय, एक तर इथला धंदा आपला मोडलेला गेलेला आहे आणि जीएसटी आणि नोटाबंदीमुळे इचलकरंजीतला कारखानदार एकदम विचित झालेला आहे आणि त्यात ह्या नोटाबंदीच्यामुळं आणि ह्यात पेट्रोल डिझेल आणि अधिक घरगुती आता 700 रुपये. तर आमची मागणी आहे, आपण ताबडतोब वरती पाठवावी, त्यात आम्हाला याच्या विरोधात उग्र आंदोलन करून रस्त्यावर आम्हाला या. आणखी एक विषय असा की पेट्रोल पंपावर जे बाबा गॅस कनेक्शन मिळाले आम्ही लाभार्थी वगैरे अशी जे जाहिरात आहे, आम्ही आता जिल्ह्यामध्ये फिरतोय की आमच्या भागामध्ये बघतो, हे काही लाभार्थी नाही साहेब, खरं बोर्ड लागलेले आहेत मोदींचे, पंतप्रधान मोदींचे, हा काय प्रकार आम्हाला कळत नाही. बोर्ड तुमचे लागलेले आहेत, एवढे कनेक्शन दिले, एकही नाही, कुठेही बघा व्हेरिफिकेशन किंवा तुमच्याकडे नोंद असली तुम्ही सांगा आम्हाला.